नमस्कार बालमित्रांनो, आज सेतू अभ्यास दिवस 23वा विषय मराठी इयत्ता 4वी क्षेत्र भाषा अभ्यास संकल्पना विरामचिन्हे क्षमता वाचन श्रवण संभाषण लेखन बघा मराठीमध्ये आपण पाहिलं असेल तर प्रथमतः आपण अक्षर अक्षरावरून शब्द शब्दावरून वाक्य तयार होतं पण ज्याप्रमाणे वाक्यामध्ये विरामचिन्हसुद्धा खूप महत्त्वाचं स्थान आहे कारण विरामचिन्ह असल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही आणि कोणत्या वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह वापरलं त्यानुसार त्या वाक्याचा अर्थसुद्धा थोडाफार बदलत असतो बघा मग आपल्याला आज आपण काय करायचं आहे दिवस 23वामध्ये विरामचिन्ह या घटकाचा अभ्यास करायचा आहे यापूर्वी आपण विरामचिन्हाची नावं पाहिली होती पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह उद्धराचे चिन्ह त्यानंतर अवतरणचिन्ह अशी चिन्हांची नावं पाहिली होती बरोबर मग वाक्यामध्ये विरामचिन्ह जे आहेत ती केव्हा व कशी वापरायची हे प्रथमचा जाणून घेणं आवश्यक आहे बरोबर आपण आजपर्यंत अनेक पुस्तकातील पाठ वाचलेत स्वाध्याय पाहिले त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असतील त्या पाठामध्ये स्वाध्यायामध्ये पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह उद्धराचे चिन्ह अवतरणचिन्ह अशी चिन्ह आलेत पण त्या चिन्हामागे त्या वाक्याचा अर्थ काय हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे बघा काही उदाहरणं दिली आपल्या सरावासाठी आज कोणता वार आहे सुनील मराठीचे पुस्तक घेऊन ये अरे वा किती सुंदर अक्षर आहे तुझं आई म्हणाली बाळ लवकर तयार हो नाहीतर शाळेला उशीर होईल सुरेश रमेश आणि महेश खूप चांगले मित्र आहेत म्हणजे या 5 वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे स्वल्पविराम आहे उद्गार चिन्ह आहे अवतरण चिन्ह आहे म्हणजेच तर त्या प्रत्येक वाक्यातील जो शब्द आहे त्या शब्दामागे त्या वाक्याला अनुसरून चिन्ह वापरलं आहे पहिला आज कोणता वार आहे प्रश्न विचारा प्रश्न लगेच चिन्ह दिलं त्यांनी सुनील मराठीचे पुस्तक घेऊन ये वाक्य पूर्ण झालं पूर्णविराम दिलं अरे वा आश्चर्यकारक शब्द आहे किती सुंदर अक्षर आहे तुझं या वाक्यामध्ये त्यांनी उद्धराचे चिन्ह वापरलं आहे आई म्हणाली बाळ लवकर तयार हो नाहीतर शाळेला उशीर होईल एखादा व्यक्ती जसा बोललाय तसं लेखन केले त्यामुळे त्यांनी अवतरण चिन्ह दिले आणि शेवटच्या कृपया सुरेश रमेश आणि महेश खूप चांगले मित्र आहेत स्वल्पविराम दिला आहे म्हणजेच एकाच जातीचे शब्द आल्यामुळे त्यांनी स्वल्पविराम दिला आहे पण प्रथमतः वाक्य समजणं गरजेचं आहे समजल्यानंतर त्यात विरामचिन्ह वापरणं आपल्याला समजू शकेल जर तुम्हाला वाक्य नाही समजलं विरामचिन्ह समजणार नाही आहे बरोबर मग ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी विरामचिन्ह वापरले आहेत मग त्यातली आपण पाहिली पूर्णविराम त्यानंतर स्वल्पविराम प्रश्नचिन्ह अवतरणचिन्ह उद्गारवाचे चिन्ह हे चिन्ह आपण पाहिलीत मग त्यासाठी काय करायचं तर ते चिन्ह केव्हा व कसं वापरलं हे पाहणं पण खूप गरजेचं आहे तुम्ही बघा आपण एखादा पाठ किंवा उतारा वाचा तर त्या पाठामध्ये तुम्हाला चिन्ह पाहावंच मिळतील आपल्याला कोणत्या शब्दावर किती जोर द्यायचा आहे वाक्य कुठं पूर्ण होतं कोणता प्रश्न आहे कोणता आश्चर्यकारक शब्द आहे हे सर्व आपल्याला त्या चिन्हाच्या माध्यमातून समजू शकेल मग तुम्ही काय करा इथून पुढं कोणताही उतारा वाचताना त्या वाक्याचा अर्थ समजून घ्या आणि त्या वाक्यातील अर्थावरून त्याचं विरामचिन्ह कोणतं आहे ते समजून घ्या नंतर तुम्ही काय करा तुम्हाला त्यातील अभ्यास करायला सोपं जाईल बरोबर मग तुम्ही काय करायचं की एक वाक्य लिहा वाक्य पूर्ण असेल पूर्णविराम द्यायचं प्रश्नार्थिक असलं प्रश्न द्यायचं त्या वाक्यामध्ये उद्गारवाचे चिन्ह असेल म्हणजे उद्गारवाचे आश्चर्यकारक शब्द असेल तर उद्गारवाचे चिन्ह द्या आणि जर एखादा थोर व्यक्ती किंवा एखादा घरातला व्यक्ती जसं बोलेल तसं लिहिलं तर अवतरण चिन्ह द्यावं बरोबर आणि एका जातीचे शब्द लागोपाठ आले असेल पुरण द्यावा हे आपण पूर्वी पाहिलं आहे पूर्वीच्या घटकामध्ये अभ्यास केल्या चिन्हांचं नावं त्यांचा वापर त्याची उदाहरणं त्याचप्रमाणे तुम्ही काय करायचं तसेच वाक्य शोधायचे आणि प्रत्येकाची 10 वाक्य लिहायची प्रश्नचिन्हाची 10 पूर्णविरामची 10 स्वल्पविरामची 10 अवतरणचिन्हाची 10 त्यानंतर उद्गारवाचेची 10 अशी वाक्य लिहा म्हणजे तुम्हाला काय होईल अभ्यास करायला सोपं जाईल आणि तुमचा अभ्यास चांगला होईल त्याचबरोबर तुम्ही बघा संवाद असतात त्या संवादामध्ये सुद्धा या चिन्हाचा वापर केला जातो त्यामुळे आपला कोणत्या शब्दावर किती जोर दिला आहे हे सहज समजू शकतं बरोबर
त्यामुळं तुम्ही काय करा, प्रत्येकाची 10 वाक्य लिहा. धन्यवाद.